आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात तृतीयपंथीयांनी पुण्यामध्ये आंदोलन केले। यावेळी पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यात धरपकड झाली। नितेश राणे यांना अटक करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। पोलिसांनी काय नाही, पोलीस प्रशासनाला पुढे करून तृतीयपंथीयांचं आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे। इथलं बंड गार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पाटील आणि त्यांचे सहकारी हे नितेश राणे आणि भाजपाच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडतात आणि आम्ही आमचा न्याय मागत असताना आमच्या न्यायाच्या विरोधात हे आमची उचल पकड करताय। आंदोलन करत होता तुम्ही, आम्हाला सांगितलं गेलं की जोपर्यंत दिंडी जाते तोपर्यंत तुम्ही साईडला थांबा। आम्ही कोऑपरेट केलं, परत आम्ही आमच्या आंदोलनाच्या जागी जात होतो। आमच्या आंदोलनाच्या जागी जात असताना आमची उचल पकड करण्याचा प्रयत्न केला गेला। माझ्या अंगावर घसडे बसले, माझ्या डोक्याला आपटी मार बसला आहे आणि विशेष म्हणजे आम्ही ट्रान्सजेंडर आहोत। ट्रान्सजेंडरला पकडण्यासाठी यांच्याकडे ट्रान्सजेंडर पोलीस नाही, यांच्या पुरुष पोलिसांनी देखील आमची उचलवांगडी करण्याचा प्रयत्न केला। ज्या पद्धतीने यांनी हे सगळं केलेलं आहे ते अतिशय वाईट प्रकार।